मूळ विषय तिथं वारंवार येतोय का, अतुल बेनके हे तुमच्या चांगले परिचयाचे आहेत, अमोल कोल्हे देखील आहेत, असं असताना असा कोण माणूस आहे का याच्यामध्ये असा म्हणजे काय म्हणतात त्याला तुमच्या कामाला आळा घालतोय? काय झालंय, मी त्या माणसाचं नाव घ्यायला मला काही अडचण नाही. सन्माननीय आशाताई भुसके माजी सदस्य, तुम्ही म्हणताय तर मी नाव सांगतो. सकाळी मी त्यांच्याबरोबर बोललो. आशाताई ह्या गटनेते होत्या शिवसेनेच्या, मी फोनवर बोलले. आमची काही लोक त्यांच्याकडे गेलेली तर आमच्याकडे फोटो पण उपलब्ध आहे, आम्ही उगाच आरोप करत नाही. आणि मी स्वतः सगळ्यांसमोर त्यांच्यावर बोलले. तर आशाताई म्हणल्या की त्या सन्माननीय आमच्या माजी सरपंच होत्या, त्यांनी तो पुढाकाराने मागणी केलेली आणि त्याच सरपंचाच्या काळात आमचा ठराव आहे. एकदा 9 लाख रुपये आले तिथं आपण पाठीमागे पाठवले, 7 लाख रुपये निधी होता तो आपण पाठीमागे पाठवले. परत त्यांनी गपचीप प्रस्ताव पाठवला आणि 21 लाख रुपये DPDC मंजूर करून घेतले, एखादं आशाताईने मंजूर केले असतील. पण आशाताईसारख्या सन्माननीय सदस्य ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रभर आहे, त्यांनी उमरस ग्रावच्या पदाधिकाऱ्यांना बोलून घ्यायला पाहिजे होतं की नक्की तुमचं काम काय, सामोपचाराची मीटिंग करायला पाहिजे होती. त्यांना डायरेक्ट सांगण्यात आलंय की तुम्ही काम चालू करा, कोण काय करतं. त्यांच्या सांगण्यावरूनच आज काम चालू झालेलं आहे, माझा डायरेक्ट आरोप. सन्माननीय आशाताईंनी हे जे काम केलेलं आहे चालू करायला सांगितलेलं आहे, हे एकतर्फी काम आहे. याच्यामध्ये आशाताईंचा काय येतोय आणि त्याच्यातून त्यांचा काय स्वार्थ आहे ते त्यांनाच माहिती. पण एखाद्या देवालयाची जमीन ही जिल्हा परिषदला जावी असं त्यांचा मानस असेल तर आमचं महालक्ष्मी फार जागृत देवस्थान आहे. तुम्ही जर पुढे भविष्यात काही गोष्टी करत असाल तर हे देवालय तुम्हाला माफ करणार नाही, एवढंच या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो.